पुन्हा जाऊयात विधानसभेत, देवेंद्र फडणवीस बोलतात. फंडवाले आरोळा मारत नाही, धान्यवाले आरोळा म्हणून या ठिकाणी लोकांना जाग आणतात. म्हणजे आता प्रबोधनकार ठाकरेंनी शिक्षणाकरता त्यांनी त्यात लिहिलंय की कसं कर्मवीर भाऊराव पाटलांना घेऊन आम्ही लोकांकडे गेलो, झोळी पसरवली आणि भीक मागितली तर काय वाईट आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे नाही आमचं नाही आहे, आमचं कुठलंही समर्थन नाही आहे. मी 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 आपण 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 कुठल्या आपण कुठल्या आपण आपण कुठल्या घटनेला उल्लेखून नाही बोललात. मी आपल्याला एवढंच सांगितलं, मी आपल्याला त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं. पण 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 थांबा थांबा, ठीक आहे जाऊ द्या, ते समजायला थोडा वेळ लागेल. पण कोणालाही भीक मागण्याची वेळ येणार नाही. राज्य सरकार त्या संदर्भात सगळ्या गोष्टी करेल आणि कुठेही भिकेचा विषय येणार नाही. उपमुख्यमंत्री महोदय, प्रश्न प्रश्न उत्तराचा तास अजून एक मिनिटासाठी वाढवत आहोत. आता आपण उपमुख्यमंत्री महोदय उत्तर देताना कुणालाही तशी वेळ येऊन देणार नाही असं सांगितलं. आणि ज्या मंत्री महोदयांनी हे स्टेटमेंट केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही देऊ शकणार नाही. किती दोघांच्या विरोधाभास आहे तुम्ही ते स्टेटमेंट काढा. त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या काळामध्ये भीक मागून शाळा त्या ठिकाणी केल्या, सॉरी भीक मागून शाळा उभ्या केल्या हो. तसा तुमचं स्टेटमेंट आहे, अजून पण रेकॉर्डवर आहे. तर असा दोघांचा विरोधाभास आहे तर नक्की आता गृह उपमुख्यमंत्री म्हणतात ते खरं समजायचं का? एवढंच हो किंवा नाही, जे सभागृहात बोललं जातं तेच खरं असत. चला प्रश्न उत्तराचा तास संपला. चला लिहून घ्या लिहून घ्या. कागदपत्र चंद्रकांत दादा बोला. मुख्यमंत्री काय त्यांचा मुद्दा आहे ते तर समजू दे, प्रश्न नाही विचारत. पैठणच्या संतपीठाला 12 कोटी नाही, एक मिनिट थांबा ना. पैठणच्या संतपीठाला 12 कोटी आपण दिले, 23 कोटी नव्याने मागितले, तेही त्या कार्यक्रमामध्ये भुमरेजी होते, भुमरेजींच्या कार 23 कोटीही दिले. आणखीन लागले तर देऊ, पण आपणही काही गोळा केलं पाहिजे असं म्हटलं. चला लिहून घ्या. महोदय अध्यक्ष महोदय, आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर प्रश्न उत्तराच्या तासाच्या नंतर चर्चा म्हणजे हे आहे, म्हणजे स्थगन ऑनलाईन आम्ही दाखल केलाय कारण पुरवणी मागण्या असतात. त्यावेळेस नियम 251(2) अन्वये आपण तशामध्ये स्थगन त्या ठिकाणी घेऊ शकत नाही हे आम्हाला मान्य आहे. परंतु मी 2 स्थगन ऑनलाईन दाखल केले, त्याचा उल्लेख कृपा करून आपण करावा. अध्यक्ष महोदय, यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय आपण सभागृहात आहात, आपण ही गोष्ट गांभीर्याने घ्या. महाराष्ट्रानी देशानी जगानी खूप त्याची किंमत मोजलेली आहे. गेल्या 3 वर्षापासून आपण महाराष्ट्र राज्यासह सर्व देशात आणि जगात COVID-19 विषाणूनं थैमान माजवलेलं होतं. त्यावर अनेक प्रकारच्या उपाययोजना करून संपूर्ण जगानी कोविडची साथ आटोक्यात आणण्याच्या करता प्रयत्न केला, परंतु अजून पण काही प्रमाणामध्ये कोविडचे पेशंट सापडतात. आणि उपमुख्यमंत्री महोदय, मला तुमच्या आणि सरकारच्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता अमेरिका आणि चायनामध्ये हे प्रमाण एवढं वाढलं की त्यांना लॉकडाऊन करावं लागलं. आज चायनामध्ये लॉकडाऊन करावं लागलंय. आपल्या इथं ज्यावेळेस पेशंट पहिला आला मार्चमध्ये, त्या काळात तो दुबईमधनं एक जोडपं आलं आणि ते गाडीमध्ये बसलं आणि ते गाडीतनं ड्रायव्हरला कोरोना झाला आणि तिथून पुढं मग ती संख्या ती वाढत गेली. आता चीन असेल, अध्यक्ष महोदय जपान असेल, कोरिया, ब्राझील, इथ्या ह्या देशात नवीन व्हेरियंट सापडतोय आणि कोविडची साथ परत सुरू झालेली. चीन सारखा एक देश, ती गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता तिथं तर आम्हाला माहिती अध्यक्ष महोदय अशी मिळाली की तिथं चीनमध्ये कार सारख्या वाहनांच्या मध्ये पेशंटला ऍडमिट करतात, बेड शिल्लक नाही. उपमुख्यमंत्री महोदय,
बेड शिल्लक नाही म्हणून कार मध्ये त्यांना ऍडमिट करतात। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 20 डिसेंबर 2022 ला म्हणजे कालच नवे व्हेरियंट विषयी तपासणी आणि काळजी घेण्याचं आवाहन सर्व राज्यांना केलेलं असे आहे, त्याच्यात आपलंही राज्य असेल। तर या सर्व जो गोष्टीचा जर विचार करता चीन मधली परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हाय पॉवर कमिटी किंवा टास्क फोर्स आणि जगभरात काय काय केलं जातं याचा अभ्यास करण्यासाठी आपण काही समिती नेमणार आहे का? एकंदरीत कोविडची नवीन व्हेरियंटचा प्रसार होऊ नये म्हणून आपण सगळेजण पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। बाकी यंत्रणा तात्काळ कुठली कुठली उभी करायची ह्याच्याबद्दलचा अनुभव त्यावेळेच्या प्रशासनाला आणि सरकारला आहेच। आपण पण त्या काळामध्ये विरोधी पक्षात जरी होता तरी देखील सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली होती। उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या करोनाला एक चांगल्या पद्धतीनं कसं आपल्याला लोकांना वाचवता येईल करोना आजारामधनं हा प्रयत्न आपण केला। आणि हे सगळं होत असताना आपण जम्बो सेंटरची पण उभारणी केली, त्यावेळेस अर्थ मंत्रालय माझ्याकडे होतं। कुठल्याही परिस्थितीत अशा कामाला अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदय आपण निधी कमी पडून दिला नाही। हा विषय कदाचित फार तातडीचा मला आता वाटतोय, कारण एकदम हे वाढलं तर विमान बंद करावी लागतात। अख्खा देश काही दिवसाच्या करता आपण लॉकडाऊन केलेला होता, याचा विसर कृपा करून सभागृहातल्या कोणत्याही सदस्यांनी विसर पडून देऊ नये आणि सरकारने पण याबद्दलची अतिशय काळजी घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, जरूर या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल आणि आपण माननीय विरोधी पक्ष नेते सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स हा या ठिकाणी तात्काळ आपण गठित करू, जो बदलत्या परिस्थितीवर नजर ठेवून आपल्याला वेळोवेळी सूचना करेल आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण निश्चितपणे करू। चला लिहून घ्या मुख्यमंत्री अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अधिनियम 1962 च्या कलम 31 च्या पोट कलम 11 अन्वये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचा सन 2021-22 या वर्षाचा 64वा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो। अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला, सदरू अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील। मी आपल्या समितीने महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम 2000 मधील कलम 39 च्या पोट कलम 4 अन्वये महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांचा सन 2013-14 ते 2020-21 या वर्षाचे अनुक्रमे 14, 15, 16, 17, 18, 19, 20 व 21 वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो। सदरहून अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाचे कारणे सोबत जोडलेले आहेत। अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले, संसदीय कार्य